जय गजानन। भगवान गणेशांना दुर्वा किती व्हायच्या? 21। मोदक किती? 21। दक्षिणा 21, प्रदक्षिणा 21। प्रश्न महत्वाचा आहे, 21च का? दुर्वा 21च का व्हायच्या? काय कारण असेल? शास्त्राने त्याच्या मागे एक फार मोठी विचार रचना आपल्या समोर ठेवली। काय नेमके विचार आहे? दुर्वा शब्दाचा अर्थ पहिले आपल्याला समजून घ्यावा लागेल। दुर्वा शब्दाचा अर्थ आहे दुःखांना वारण करते, म्हणजे दूर करते, तिला दुर्वा असं म्हणतात। मग ही दुःख दूर करणारी जी दुर्वा, ती भगवंताला व्हायची आहे। आता खेळ महत्वाचा आहे की दुःख होतं कशाने? शास्त्रकारांनी त्याचे सहा मार्ग सांगितले, त्यांना आपण षड विकार असं म्हणतो, काम क्रोध मदमोह मत्सर, या सहाच्या माध्यमातून दुःख होतात, म्हणून यांना षड विकार म्हणतात। ह्या सहा विकारांची निर्मिती कशातून होते? शास्त्रांनी सांगितलं प्रपंचातून होते। प्रपंच शब्दाचा अर्थ पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, पंच तन्मात्रा, पंच प्राण, पंच महाभूत, या पाचा पाचांच्या पाच समुदायाला प्रपंच असं म्हणतात। या प्रपंचाचं संचरण कोण करतं? या प्रपंचाचं संचरण करत असतं अंतःकरण चतुष्टय, मन बुद्धी चित्त आणि अहंकार यांच्या माध्यमातून हा प्रपंच चालवला जातो, म्हणून त्याला अंतःकरण चतुष्टय असं म्हटलं। अंतःकरण चतुष्टय याच्या मागे काय असतं? शास्त्रांनी सांगितलं तीन गुण असतात, म्हणून त्रिगुणाचं वर्णन केलं। या तीन गुणांच्या मागे काय असतं? शास्त्रांनी सांगितलं त्याच्या मागे द्वैत नावाची गोष्ट असते, म्हणजे मूळ माया आणि परब्रह्म यांना मिळून आपण द्वैत विषय वापरतो। त्रिगुणांच्या मागे हे दोन तत्व असतात। त्या मायेच्याही मागे शेवटी काय? ते एकटे परब्रह्म परमात्म तत्व असणारे भगवान श्री गणेश हे त्यांच्या मागे असतात। ह्या 21 जागा ज्या सांगितल्या, म्हणजे षडरिपू, प्रपंच, अंतःकरण चतुष्टय, त्रिगुण, द्वैत आणि अद्वैत, या सगळ्यांची म्हणून आकडा एकत्र येतो 21। या 21 जागी आपल्या वृत्ती एकत्रित होत असतात। यातल्या 20 वृत्ती दुःखांना कारणीभूत आहेत। 21वी अद्वैत वृत्ती ही आनंदाची आहे, म्हणून त्या 20ला त्या अद्वैत वृत्ती सोबत बांधणे आणि त्या सगळ्याच्या सगळ्या वृत्तींना मोरयाच्या चरणी समर्पित करणे, याला 21 दुर्वा वाहणे असं म्हणतात। नेमकी हीच रचना 21 मोदकांची पण असते, कारण मोदकामध्ये आपण एक मोदक मोरयाच्या पायाशी ठेवतो, म्हणजे अद्वैताकार झालेली वृत्ती मोरयाच्या जवळ ठेवायची, उरलेली 20 परत आहे, पण ठेवताना ते नैवेद्य होते, परत आल्यावर ते प्रसाद असतात। आता मोरयाच्या कृपेने जीवनातल्या ह्या सगळ्या गोष्टी प्रसाद रूपात स्वीकारणे, याला मोदक म्हणतात। म्हणून तो मोदक आहे, काय सुंदर शब्द आहे, मोद म्हणजे आनंद, क म्हणजे करणारा। एकदा प्रत्येक गोष्टीला भगवंताचा प्रसाद म्हणून स्वीकारलं की जीवनात आनंदच आनंद असतो, त्या आनंदासाठी मोरयाला प्रार्थना, 21 दुर्वा वाहणे, 21 मोदक अर्पण करणे। जय गजानन।